डोंबिवली जवळील दावडी परिसरातील रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनधिकृत इमारतीवर बुधवारी कारवाई करताना पालिकेने त्याचा राडारोडा त्याच ठिकाणी टाकला, त्यामुळे या इमारतीच्या मागे असलेल्या 4 ते 5 इमारतीकडे जाणारा रस्ता बंद झाला। या राडा रोड्याखाली पाण्याच्या पाइपलाइन तुटल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी बंद झाले। रस्ता आणि पाणी बंद झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी शनिवारी सायंकाळी दावडी गावाकडे रस्ता बंद केला। जोपर्यंत रस्ता मोकळा करून पाइपलाइन दुरुस्त केल्या जात नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे। पालिका प्रशासनाकडून दावडी गावाकडे जाणाऱ्या डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम पालिका प्रशासनाने हाती घेतलं। या रस्त्यात बाधित होणाऱ्या नाथा ठाकरे आणि मुन्ना सिंग यांच्या मालकीच्या 5 मजली इमारतीवर पालिका प्रशासनाने कारवाई करत ही इमारत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त करण्यात आली। मात्र इमारत तोडल्यानंतर या इमारतीच्या राणा रोडाचा ढीग रस्त्यात टाकण्यात आला होता, त्यामुळे या इमारतीच्या पुढील बाजूस असलेल्या 4 ते 5 इमारतींकडे जाणारा रस्ता बंद झाला, त्यामुळे हा ढिगारा हटवण्याची मागणी नागरिकांकडून पालिका प्रशासनाकडे करण्यात आली असता प्रशासनाने ती जबाबदारी आपली नसल्याचं नागरिकांना सांगितलं। या ढिगाऱ्याखाली पाण्याच्या पाइपलाइन दाबल्या गेल्यानं त्या फुटल्या असल्यानं मागील बाजूस असलेल्या इमारतींना 2 दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळालेले नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत। यामुळेच रहिवाशांनी दावडी गावाकडे जाणारा रस्ता बंद केला। यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असं ऍडव्होकेट माधुरी जोशी यांनी सांगितलंय। दावडी रिजन्सीचा हा एरिया आहे, इथे एका शिवमंदिराच्या समोर एक 6 मजली बिल्डिंग पाडलेली आहे आणि तो पूर्ण मलमा जो आहे तो रस्त्यावर टाकलेला आहे, त्यामुळे तो रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। त्याच्या खालचं वॉटर कनेक्शन कट झालेलं आहे। त्याच्या पुढच्या ज्या 6 बिल्डिंग्स आहेत त्यांना रस्ता बंद आहे, त्यांचं वॉटर कनेक्शन बंद आहे, त्यांची इलेक्ट्रिसिटी बंद आहे आणि आता ते काम करून द्यायला कोणीही यायला तयार नाही आहेत। त्यामुळे दावडीतल्या सगळ्या लोकांनी इथे दावडीचा रस्ता लोक सुरू केलेला आहे।